विदर्भ विकास मंडळासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी महाविकास आघाडीने सत्ताकाळाच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतर आलेल्या शिंदे भाजप सरकारने त्याला स्थगिती दिली होती. मंडळ पुनर्जीवित व्हावे अशी मागणी विरोधी पक्षात असताना भाजपने ती लावून धरली होती, परंतु सत्तेत आल्यानंतर सरकारने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्याने टीका होत होती. सोमवारी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता या मंडळांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील मागास भागाच्या विकासासाठी स्थापन विदर्भ मराठवाडा विकास मंडळाचा कार्यकाळ 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आल्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली नव्हती. या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती.